हर्षल गोरे आणि एका नवीन फ्रेश ब्लॉगसह तुमचं लाईफ आफ्टर ट्रान्सप्लांट ह्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करतो. सुरुवात ब्लॉगची अशी करायची नव्हती, म्हणजे प्लॅन तर ॲक्च्युली असा नव्हता, बट काही कारणांमुळे अशी सुरुवात करावी लागते. त्याचं कारण म्हणजे जेव्हा कॅमेरा माउंट केला, म्हणजे मी चेस्ट माउंट केला होता कॅमेरा, सायकलवरनं चाललो होतो, जस्ट मी सोसायटीच्या बाहेर निघालो आणि तो जो कॅमेरा इथे आहे कॅमेरा, ओके, सो कॅमेरा असा चेस्ट माउंट केला होता आणि तो मला कळलंच नाही की तो कधी असा खालती पडला. आय मीन असं अँगल पूर्ण चेंज झाला आणि हा जो अँगल जो म्हणजे समोर लेन्स असते ती इथे पूर्ण शर्टावर होती, त्यामुळे थोडा सुरुवात थोडी वेगळी करावी लागली. नाहीतर मी ऑन द वे सायकल चालवतानाच पूर्ण माझी बडबड चालू होती आणि हे मला जेव्हा रेजन्सी एस्टेटच्या जवळ म्हणजे हायवेला जेव्हा पोचलो तेव्हा कळलं की कॅमेरा अँगल चेक करायला पाहिजे होतं. मी तिकडे गेल्यावर मला समजलं की अरे तो कॅमेरा पडलेला आहे आणि मग तिथून परत तो नीट करून पुढे निघालो. सो इकडे थोडंसं चालावं लागतं आपल्याला, आय मीन इकडे ऑब्व्हियसली इकडे सायकल घेऊन जाता येत नाही. सो थोडंसं काइंड ऑफ ट्रेक, एकदम शॉर्ट माइल्ड ट्रेकिंग टाईप थोडासा रस्ता आहे. सो इथे थोडं चालावं लागतं आपल्याला आणि वरती गेल्यावर रस्ता थोडा चांगला होतो, आय मीन जी पाऊलवाडी आहे ती चांगली होते. आणि ह्या एरियात समजा तुम्हाला यायचं असेल कधी तर आय वुड रिकमेंड की मोस्टली सकाळी 6:30 आलं तर बेटर होईल, म्हणजे जेव्हा उजाडतं प्रॉपर तेव्हा आलं तर बेटर होईल, कारण जंगल टाईप थोडासा एरिया आहे त्यामुळे रिस्क नको कोणतं जनावर आलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर काही इश्यू नको व्हायला. आणि संध्याकाळी मोस्टली तुम्ही 5 वगैरे आलात तरी काही हरकत नाही, बिकॉज आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे शक्यतो उन्हात नको, थोडं लेट इव्हनिंग आलात तरी चालेल. इनफॅक्ट हा जो सनरेज तुम्हाला आता दिसतोय तो ॲक्च्युली मला कॅप्चर करायचा होता सुरुवातीपासून, मेन टाइम लॅप्स वगैरे काढून असं कॅप्चर करायचं होतं, बट तो काय जमलं नाही, बस लेट झालं थोडं निघायला. आणि तुम्ही जर समजा बघितलं ते पाठच्या बाजूला म्हणजे ते एक देऊळ आहे, देऊळ नाही म्हणता येणार, मूर्ती अशी देवींची आय गेस समथिंग, तिथे त्यांनी स्थापना वगैरे अशी काही केलेली आहे, तिकडे पूजा वगैरे करतात, तो म्हणजे कोणाला दर्शन वगैरे घ्यायचं घेऊ शकता. कॅमेऱ्यातनं प्रॉपर दिसणार नाही बट स्ट्रेट तिकडे माणसं जी दिसत आहेत तिकडे त्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. इकडनं खालती पाऊलवाट्याही जायला आणि तिकडनं प्रॉपर एक व्ह्यू मिळतो, जाऊन बघूया. मी एकदाच गेलो होतो पण आय होप यू कॅन सी. सारखा कॅमेरा कनेक्ट करावा लागतो. हा बघा हा व्ह्यू आहे, थोडं पुढे गेल्यावर अजून चांगला दिसेल. आपण बॅक टू ट्रॅक येत होतो, सेम व्ह्यू तुम्हाला इकडनं सुद्धा मिळतो. ह्या दोन पाऊल वाटा आहेत, इकडनं दोन्हीकडनं व्ह्यू मिळतो. Thank you.
प्लॅन केला की सायकल तर घेतली होती, 2 आठवडे झाले मी सायकल घेतली आहे, वर्कआउटसाठी म्हणा किंवा एक डेली कम्यूटसाठी म्हणा, पण चालवली एवढी गेली नाही, म्हणजे 2 दिवसातनं एकदा 3 दिवसातनं एकदा अशीच चालू जात होती. सो आज प्लॅन केला की डोंबिवलीमध्ये अशा एक जागेला जायचं, एक व्हिजिट करायची की जिकडे जास्त कोण माणसं नसतील आणि आपलं सायकलिंग पण होऊन जाईल आणि मला ड्रोनसुद्धा उडवायचा होता. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी सारखं ड्रोन 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 करत होतो. सो म्हणले ह्यावेळेस तर एक इच्छा ती पूर्ण करून घ्यावी ड्रोनची, किंवा मन सोक्त उडवूया ड्रोन फ्लाय करूया. सो ठरवलं की जायचं आहे रेजन्सी हिलला. रेजन्सी हिल म्हणजे रेजन्सी इस्टेट जे आहे, म्हणजे जुनी रेजन्सीच्या बॅक साईडला एक टेकडी येते, तिकडे जाऊ शकतो आपण. बरेच लोक जातात तिकडे रेजन्सीचे, मोस्टली सगळे पब्लिक तिकडे असतातच. इवन डोंबिवलीतले आजूबाजूचे पब्लिक किंवा ठाकुर्लीच्या आजूबाजूचे पब्लिक सुद्धा असतात. सो रेजन्सी हिलचा प्लॅन असा झाला कारण मला एक सिरीज बनवायची होती, द सिक्रेट लोकेशन्स इन डोंबिवली अँड ठाकुर्ली, जे ॲक्च्युली आता असं बघायला गेलं तर सिक्रेट लोकेशन नाही राहिलं आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण एकेकाळी होतं असं म्हणता येईल आपल्याला. जास्त कधी आम्ही ट्रेक केलं नाही, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आम्ही थांबून जायचो, रेस्ट करायचो आणि त्यानंतर नेतो रिटर्न घरी. खूपदा माल झालं आहे बिकॉज रेजन्सीची टेकडी चालू होते, तिकडे बऱ्यापैकी चढ आहे. आपल्याला वाटतं की आपण वन शॉटमध्ये करू शकतो, बट तसं नाही आहे. आय मीन ज्यांना सवय नाही आहे ते लोक बिलकुल करू शकत नाही. सो आय वुड रिकमेंड की सावकाश या, काही घाई करू नका. आता मी तर रेस्ट करतो आणि नंतर मग थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो या बाबतीत, टेकडीच्या बाबतीत. आणि ऑब्व्हियसली गरुड उडवायचा आहे आपल्याला. सो पुढचा व्हिडिओ जो आहे आता येईल तो आवर्जून बघा, सोडू नका. तुमचा भाऊ खूप प्रयत्न करतो आहे एक चांगला ड्रोन उडवण्यासाठी, एक चांगला व्हिडिओ बनवायला, तुम्हाला एक चांगला कॉन्टेंट द्यायला. सो एन्जॉय द फर्दर व्हिडिओ. सो आय होप तुम्हाला हे ड्रोन शॉट्स आवडले असतील. कारण जेव्हा मुंबई पुण्याची जेव्हा राईडला गेलो होतो, राईड म्हणजे ॲक्च्युली मी चेकअपला गेलो होतो पुण्याला, आणि येताना गणपती मंदिरला एका किंवा बिर्ला गणपती मंदिरला गेलो होतो. असं बऱ्याचदा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की ड्रोन शॉट्स मिस केले, म्हणजे मला ते ड्रोन शॉट्स घेता नाही आले जस्ट बिकॉज एक्सप्रेस वेला अलाउड नाही, असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं. अँड मेनी मोर रिझन्स, म्हणजे प्रत्येक आय गेस दर 5-5 मिनिटाला मी हे म्हणत असेल की मला ड्रोन उडवता नाही आला. सो आत्ता ती इच्छा पूर्ण झाली की तोडफोड ड्रोन उडवला आहे. कसे व्हिडिओ तो ड्रोन शॉट कसा आला आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे समजा काही बरोबर अप्रोप्रिएट नसेल, बरोबर नसेल आला, सो कमेंट डाऊन
चुकीचं असेल तरी, पण जेणेकरून मला त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येईल. चांगला असेल तर ऑब्व्हियसली सांगा चांगला आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा व्हिडिओ, आणि जोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट सेक्शन भरणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की व्हिडिओज कसे बनतात. त्यामुळे मला स्वतःलाही कळणार नाही की मी व्हिडिओ अजून कसे बनवायला हवेत. मी आज नेमकी ट्रायपॉड आणायला विसरलो, त्यामुळे आता ब्लॉगिंग हातात मोबाईल घेऊन करावं लागतं आणि व्यवस्थित ब्लॉगिंग होत नाही आहे माझ्याकडनं, बिकॉज तो हात स्टेडी राहत नाही आहे आणि मला ॲक्च्युली दोन्ही हात मोकळे लागतात जेव्हा मी ब्लॉगिंग करतो. जे असं एका हातात धरून ब्लॉगिंग करणं म्हणजे लाईक असं आता करतो, एका हातात मध्ये ब्लॉगिंग कॅमेरा स्टिक आणि ब्लॉग करतो हे नाही जमत पटकन मला अजून. सो एका ठिकाणी कुठेतरी कॅमेरा ठेवले आणि समोर उभं राहून बोललं हे जास्त कम्फर्टेबल पडतं. तर रिझन सॉरी सिक्रेट प्लेसेस इन डोंबिवली हे डोक्यात त्याच्यासाठी आलं बिकॉज बऱ्याच ठिकाणी आता मी बघतो आहे की रस्त्याचे कामं चालू आहे इकडे, खूप धूळ आहे. म्हणजे 90 फीट रोडची तर पूर्ण वाट लावून टाकली लिटरली, वन साईड रोड चालू आहे. जिथे बघावं तिकडे रोडचे कामं चालू आहेत आणि कुठे सकाळी वॉकला जायचं म्हटलं, वर्कआउटला जायचं म्हटलं, असं म्हणजे वर्कआउट इन द सेन्स रनिंग सायकलिंग वॉकिंग जे काय आपण आउटडोर एक्सरसाइज करतो ते, तर ते होत नाही आहे व्यवस्थित आणि कुठे ना कुठेतरी तिथे खंड पडतो आहे. बिकॉज ॲज अ ट्रान्सप्लांट पेशंट तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती काही ना काहीतरी एक्सरसाइज काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी गरजेची असते. म्हणजे तुम्ही वॉक करा, तुम्ही रनिंग करा, सायकलिंग करा किंवा घरच्या घरी व्यायाम जरी करत असेल तरी काहीतरी नेसेसरी आहे. सो दॅट्स वाय आय स्टार्टेड सर्चिंग प्लेसेस इन डोंबिवली अँड ठाकुर्ली की जिथे मला जाऊन आयदर कोणता एक वर्कआउट करता येईल. बाहेर मोस्टली पडल्यावर मी आयदर वॉक करतो किंवा सायकलिंगच करतो. रनिंग मी एकदा ट्राय केलं होतं बट रनिंग नाही जमलं बिकॉज ते खूपच जास्त एक्सटेन्सिव्ह वर्कआउट होतं माझ्याकडे. ते म्हणजे हार्डली 1 किलोमीटर तरी पळतं मला इतका दम लागतो. सो मी ते कॅन्सल केलं, म्हटलं जास्त त्रास नाही करून घ्यायचा आपण शरीराला एवढा, कारण ऑपरेशन झालं असल्यामुळे मी जास्त स्ट्रेच देऊ शकत नाही, स्वतःच्या बॉडीवरती जास्त स्ट्रेस देऊ शकत नाही आहे. सो ठरवलं की सायकलिंग करायला काहीच हरकत नाही आहे. तर मध्यंतरी लॉकडाऊन जेव्हा अनलॉक चालू झालं होतं तेव्हा माझा मित्र इथे मला रेजन्सी इस्टेटला घेऊन आला होता. तो म्हणाला इथे बॅक साईडला टेकडी आहे आणि तिथे खूप चांगला व्ह्यू मिळतो. इनफॅक्ट तुला तिथे वॉक करायला सुद्धा चांगलं वाटेल, नॅचरल फ्रेश एअर आहे, जास्त पोल्युशन नाही आहे इकडे. आणि हाय त्या ड्रोन शॉट्समध्ये तुम्हाला कळलं असेल की किती चांगलं आहे, म्हणजे हा एरिया खूप चांगला आहे. तसेच प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक एरिया मी एक्सप्लोर करेन. जितके एरिया सापडतील सिक्रेट, ते ॲक्च्युली सिक्रेट राहिले नाही आहेत. आजूबाजूची वस्ती जी असते तिकडचे लोक इकडे येतात व्यायाम करायला वॉक करायला वगैरे येतात. सो इट्स नॉट ॲक्च्युली अ प्रॉपर सिक्रेट प्लेस, बट मी सिक्रेट याच्यासाठी म्हटलं कारण अख्खी डोंबिवली तर येत नाही ना तिकडे, ॲटलीस्ट फक्त त्या एरियातलेच लोक येतात. सो सिक्रेट म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण 90 फीट रोड असा एक रस्ता होता की जिकडे ऑलमोस्ट डोंबिवलीतले बरेचसे पब्लिक तिकडे यायचे, कारण मी स्वतः बघायचो, माझ्या बरेचसे फ्रेंड्स मला तिकडे दिसायचे. सो त्यामुळे रेजन्सी इस्टेट मी सिक्रेट प्लेसमध्ये टाकतो आहे, म्हणजे रेजन्सी टेकडी याच्या बॅक इस्टेटच्या बॅक साईडला आहे तो एरिया. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मेक शुअर करा की अशा जागी तुम्ही जेव्हा येता अशा सिक्रेट प्लेसेस म्हणा किंवा कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी येता की तिकडे मोस्टली कोणत्याही प्रकारची घाण करू नका. म्हणजे आपण मोस्टली येतो इकडे तर काहीतरी खातो पितो फेकतो सगळं इकडे खाल्लं प्यालेलं, रॅपर्स म्हणा बॉटल्स म्हणा, ते करू नका बिकॉज त्याने निसर्गालाच हानी पोचते. आणि जेव्हा पण बघा तुम्ही जे जे मोठे मोठे व्लॉगर्स असतात किंवा कोणतेही व्लॉग्स तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही ड्रोन शॉट्स घेता किंवा काही सिनेमॅटिक्स घेता तेव्हा तिकडे त्या निसर्गामध्ये कचरा पडलेला दिसतो आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हालाच जाणवत असेल की ते चांगला दिसत नाही. आता त्या सगळ्याला कारणीभूतसुद्धा आपण लोकच आहोत. सो बेटर वे की इथे आलात तर कोणत्याही प्रकारची घाण करू नका. कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत सुरुवातीलाच, जी काही घाण असेल ती बॅगेत जमा करा आणि त्या कचऱ्याचा डबा टाका किंवा सरळ तुमच्या घरी घेऊन जा आणि घरी गेल्यानंतर कचऱ्याचा डबा आम्हाला टाकून द्या. पाण्याच्या बॉटल्स कॅरी करा बट संपल्या स्पेशली प्लॅस्टिकच्या, तर त्या बॅगेतच कॅरी करा, घरी घेऊन जा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. पण इथे कोणत्याही प्रकारची घाण पसरवू नका हे एवढंच सांगायचं आहे. आणि असेच काही काही जागा एक्सप्लोर करेन विद इन डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये आणि तुमच्यासमोर घेऊन येईन. सो रिटर्न निघायला हवं बिकॉज 9 वाजून गेले, 10 वाजेची गोळी त्याच्या आधी घरी जाऊन मला काहीतरी खाऊन खायला प्यावं लागेल आणि नंतर मग गोळी घ्यायची असते. सो आता जाताना मी मोस्टली ब्लॉगिंग नाही करणार बिकॉज मला लवकर पोचायचं आहे घरी आता, त्यामुळे घरी गेल्यावरच भेटतं तुम्हाला डायरेक्टली. फटाफट निघावं लागणार आहे बिकॉज खूप उशीर झाला आहे मला, आय नीड टू रश. सो आता ऑन द वे ब्लॉगिंग करत मी सायकल करत करता फटाफट घरी पोचतो आणि नंतर तुम्हाला भेटतो.
आणि तिकडे गेल्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करेन. आय मीन तिकडे गेलं घरी गेलं व्लॉग एंड करेन मी. सो आपण आता भेटूया डायरेक्ट घरी. सो असेच काही सिक्रेट लोकेशन्स मी शोधतोय. त्यातले दोन तीन लोकेशन्स मला ऑलरेडी मिळाले आहेत, त्याचे व्हिडिओज बनवणार आहे मी. पण ते जे लोकेशन्स आहे ते फक्त फिरण्यासाठी नव्हे, तर तुम्ही समजा वर्कआउट फ्रीक असाल, एकदम फिटनेस फ्रीक असाल, तर तिकडे तुम्हाला जाऊन वर्कआउटसुद्धा करता येईल. मे बी दॅट वॉकिंग असेल, रनिंग असेल, किंवा जसं मी आज सायकलिंग करत गेलो सायकलिंग असेल, किंवा तुम्हाला फ्रीस्टाईल नाही म्हणता येणार बट नो इक्विपमेंट वर्कआउट जे आपण करतो म्हणजे पुशअप्स म्हणा, स्क्वॉट्स, क्रंचेस अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिकडे पण जाऊन करू शकता. आणि कसं असतं की ओपन एअरमध्ये फ्रेश एअरमध्ये समजा वर्कआउट केलेलं कधी पण चांगलं, जे आजकाल खूप रेअर आहे, कुठे बघायला मिळत नाही. सो रेजन्सी हिल एक चांगला ऑप्शन मला दिसला. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्यात एक्झॅक्टली तुम्हाला काय आवडलं व्हिडिओमध्ये, काय नाही आवडलं, काय इम्प्रोवाइज करायला पाहिजे, ते मला तुम्ही जोपर्यंत कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगत नाही तोपर्यंत मला कळणार नाही. चांगलं वाटलं तर चांगले कॉमेंट्स करा, तुमचा व्हिडिओ बरोबर नाही वाटला, समजा काही चुकीचं वाटतं आहे जे करायला नको होतं, किंवा एडिटिंग टिप्स म्हणा तुम्ही देऊ शकता मला, किंवा काही कॅमेरा अँगलच्या काही टिप्स असतील ते देऊ शकता. सगळं कॉमेंट जोपर्यंत कॉमेंट करणार नाही तोपर्यंत मी माझ्या व्हिडिओजमध्ये सुधारणा करू शकणार नाही. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ. असंच नेक्स्ट एक व्लॉगसुद्धा येणार आहे की ज्याच्यामध्ये अजून एक प्लेस मी दाखवेन की जिथे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, ती सुद्धा प्लेस चिल करू शकता मित्रमैत्रिणींसोबत किंवा फॅमिलीसोबत. आणि लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब.